हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी आज बनवणार आहे हिरव्या मुगाची भाजी. तर हिरवे मूग डाळ जी मी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे या पद्धतीने. चला तर मग आपण बघूया काय काय साहित्य लागतं. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 ते 3 लसूण, 1 अद्रकचा तुकडा, 1 टमाटर जो मी किसून घेतला आहे, 2 तेजपान, 1 हिरवी मिरची जी कमी तिखट आहे, आणि आपल्याला काही मसाला पण लागेल. त्यात मी कांदा भाजून घेतला आहे आणि काही खोबरं पण मी भाजून घेतलं आहे. तर आपल्याला याची पेस्ट करायची आहे. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता मी गॅस चालू केला आहे आणि कढई ठेवली आहे. त्यात मी 2 ते 3 पळी ऑइल घातलं आहे. तर त्यात आपण सर्वप्रथम टाकूया जिरं. मस्त छान तडतडलं आहे. नंतर मग आपण 2 पानं आपण तेजपान टाकूया. 1 हिरवी मिरची तिकडे टाकूया. आणि लसूण आणि अद्रक मी थोडं ठेचून घेतलं आहे जेणेकरून आपल्या भाजीला चव पण छान लागेल. मिक्स करून घेऊया. मीडियम फ्लेमवर आपल्याला लसूण आणि अद्रक फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला लसूण आणि अद्रक जो त्याच्यातला जो कच्चापणा असतो तो चांगला फ्राय होईल. आणि त्यात टाकूया आता आपण बारीक पेस्ट करून केलेला टमाटर. तर तुम्ही बघू शकता यात मी टमाटर ॲड केला आहे. तो मी मिक्सरमध्ये वाटला नाही आहे, फक्त त्याला मी किसून घेतला आहे. तोही चांगला मिक्स करून घेऊया. आता आपण जो कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. तर आपला टमाटर मस्त छान झाला आहे. तर त्यात आपण आपले सुके मसाले ॲड करूया. 1 चम्मच आपण धना पावडर टाकूया. 1/2 चम्मच आपण हळद घालूया. 1/2 चम्मच आपण काश्मीरी लाल तिखट टाकूया आणि चवीपुरतं मीठ पण घालूया. तर यात मी चवीपुरतं मीठ घालत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ कमी जास्त टाकू शकता. मिक्स करून घेऊया. बघू शकता त्यात मी खोबरं आणि कांद्याची पेस्ट करून टाकली आहे. 1 मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कमी फ्लेमवर. आता आपल्या भाजीला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपल्या भाजीला मस्त तेल सुटलं आहे. अफलातून दिसते. चांगला मिक्स करून घेऊया. रोज आपण कांदे टमाटे टाकून हिरवी मूग डाळ बनवतो. तर ते खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने. चांगलं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला एकदम ऑइल आजूबाजूला छान सुटलं आहे. 1 ते 2 मिनिटावर परतून घेऊया. आता त्यात आपण शिजवलेली आपली मूंग डाळ टाकूया.
तुम्ही बघू शकता. चांगला मिक्स करून घेऊया. आणि 10 मिनटं किंवा 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवून थोडं शिजून घेऊया. तर त्यात मी थोडीशी चिमूटभर कस्तुरी मेथी पण टाकली आहे, जेणेकरून आपल्या भाजीला कलर पण आणि टेस्ट पण खूप छान येईल.